नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एडूस पॉटलेरमध्ये तर मित्रांनो आज आपण डिस्कस करूया पोस्टमन एम टी एस मेलगार्ड रिझल्ट केव्हा येणार आणि सर्वांना प्रश्न पडला आहे की रिझल्टला उशीर का होत आहे तर मित्रांनो याचं उत्तर माझ्याकडे पण नाही आहे आणि पोस्ट विभागाकडे पण सुद्धा नाही आहे उशीर का होत आहे आणि रिझल्ट का लावत नाही आहे तर मित्रांनो आपण से सध्यामध्ये सध्या या कंडिशनला सेफ आहोत कारण की आपली एक्झाम कंडक्ट झालेली आहे कारण की खूप ज्या एक्झाम आहे सर्व एक्झाम का झाल्या पोस्टपोन झालेल्या आहेत तर आपली एक्झाम झालेली आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही सिम्पल नवीन एक्झामवर फोकस करा कारण की ज्यांचा एक्झाम झालेला आहे ते सुद्धा विद्यार्थी टेन्स आहेत तर तुम्ही टेन्स होऊ नका कारण की तुमचा एक्झाम झालेली आहे सिम्पल तुम्हाला सिंपल तुम्हाला पेपर टू आणि पेपर थ्रीचं प्रिपरेशन करायचं आहे कारण की खूप सारे एक्झाम पोस्टपोन होत आहे आणि आपली एक्झाम कोविड नाईन्टीनच्या पीकच्या आधी एक्झाम झालेली आहे कंडक्टर तुम्हाला सिम्पल इथे सांगत आहे मी की तुम्ही नवीन संधीवर फोकस करा कारण की जवळपास तेराशेच वॅकॅन्स आहे पोस्ट विभागामध्ये त्याच सर्व तेराशेच विद्यार्थी लागणार आहे सर्व विद्यार्थी लागणार नाही आहेत ज्यांचे मार्क्स सत्तर पंच्याहत्तर किंवा ऐंशी रेंजमध्ये असतील तेच लागणार आहे आफ्टर सेंट ठीक आहे तर तुम्ही इथं टेन्शन वगैरे घेऊ नका सिलेक्शन केव्हा होणार तर मित्रांनो रिझल्ट एक दोन महिने उशीर झाला तरी चालेल कारण की तुमचं जे सिलेक्शन आहे ते या वर्षीच्या एंडपर्यंत या वर्षीच्या एंडपर्यंत तुम्ही पोस्ट विभागात येथे तुमचा तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर या एवर्षीच्या एंडपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार आहे पोस्ट विभागामध्ये ठीक आहे तर मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन किंवा होणार नाही किंवा ज्यांचं मार्क्स कमी आहेत आणि अशा कोविड नाईन्टीन कंडिशनमध्ये तुम्ही काय नेमकं काय करावं ठीक आहे तर नेमकं तुम्ही काय करावं हे यासाठी हा व्हिडिओ आहे सिम्पल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो नवीन संधी बघा ज्यांचे मार्क्स कमी आहे किंवा जे पेपर दिला आहे आणि जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांनी सिंपल काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला एक नवीन संधीवर फोकस करा कारण की जवळपास दोन वर्ष होत आहे एकही फॉर्म नवीन फिलअप झालेला नाही महाराष्ट्रामध्ये ठीक आहे जसं की तलाठी भरती झाल्यानंतर एकही फॉर्म फिल केला नाही या गव्हर्मेंटने सिम्पल फक्त तुमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे फॉर्म आहे तर तुम्ही सिम्पल काम करा जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल या या ऑप्शनमधून ठीक आहे सिंपल आपलं टार्गेट काय आहे एक जॉब तर जिल्हा परिषदच्या आता अनाऊन्समेंट झाली आहे की जवळपास दहा हजार वॅकन्सी येणार आहे आणि लास्ट इयरला ज्यांनी फॉर्म फिल त्यांना त्यांनासुद्धा ती सवर्ण संधी आहे जसं की ग्रामसेवक विस्तार अधिकारी तर आरोग्य कर्मचारी आणि आरोग्यसेवक हे पद या जिल्हा परिषदमध्ये येणार आहे झेडपीमध्ये येणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला संधी आहे सोन संधी आहे तुम्हाला इथे चान्स मिळणार आहे ज्यांनी फॉर्म फिल केले किंवा नवीन फॉर्मसुद्धा इथे येऊ शकतं ठीक आहे आणि भरती जवळपास तीन वर्ष झाले एकही भरती झालेली नाही आहे लास्ट सुद्धा इथे घेणार आहे आणि गृह विभागाकडून ते सुद्धा आदेश आलेले आहे जवळपास दोन महिने वेट करा दोन महिने कारण दोन महिन्याचा तुमचा जो कोविड नाईन्टीनचा पीक आहे ते जवळपास येथे कमी होणार आणि सुद्धा चालू आहे जवळपास बारा करोड वॅक्सिनेशन इथे झालेलं आहे पूर्ण भारतामध्ये ठीक आहे तर आता आपली लोकसंख्या किती आहे वन फोर्टी जवळपास आपली लोकसंख्या आहे वन फोर्टी करोड त्यापैकी जवळपास दहा टक्केचे आणि नऊ सात आठ टक्के जवळपास वॅक्सिनेशन झालेलं आहे जवळपास शंभर करोड वॅक्सिनेशन व्हायला हवे तोपर्यंत आपली हार्ड इम्युनिटीसुद्धा होऊन जाईल आणि तोपर्यंत आपलं हे कोविड नाईन्टीन येथेच कमी होणार ठीक आहे तर मित्रांनो तुमच्याकडे ऑप्शन ऑपॉर्च्युनिटी आहे जिल्हा परिषद आहे पोलीस भरती आहे रेल्वे ग्रुप डी सर्वात मोठी संधी रेल्वे ग्रुप डी जी आहे ठीक आहे हे आर आर सी ग्रुप डी तर यामध्ये सुद्धा एक लाख पद आहे महाराष्ट्रात किती पद आहे जवळपास सव्वीस जवळपास दहा हजार पदे आहे आपल्या याच्यामध्ये दहा पदे आहे आपल्या रेल्वे ब ठीक आहे दहा हजार सेंट्रल गव्हर्नमेंट अँड दहा हजार सेंट्रल रेल्वे आणि दहा हजार वेस्टर्न रेल्वे आणि नंतर सर्वांना जे तुम्ही पोस्टमनचा फॉर्म फिल केला होता त्याच पेप त्याच लेवलचा पेपर येऊन येणार आहे एस एस सी एम टी सिम्पल यामध्ये तुम्हाला इंग्लिश इंग्लिश असणार आहे एस एस सी एम एस खूप स्वभाव असतो जवळपास ऐंशी मार्क मिळाले तर तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होणार शंभर टक्के आहे ठीक आहे तर याचा कट ऑफ जास्त जातो जवळपास ए डी प्लस गेला होता आता आणि नंतर तुमचा जो शेवटचा पर्याय भरती तर मित्रांनो यामध्ये तुम्ही जर फॉर्म फिल केले असेल किंवा नवीन फॉर्म फिल केले असेल तर याकडे फोकस करा ना की पोस्ट मनचा रिझल्ट तर तो पेपर तुमचा झालेला आहे सक्सेसफुली कंडक्ट आणि त्याचा रिजल्ट केव्हाही येऊ शकतो पेपर दोनमध्ये तुम्हाला लि आ, एसे वगैरे ए से लेटर आहे आणि काही शब्द तुम्हाला सांगितलेले आहेत ते येणार आहे किंवा तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तकात न केले ते सुद्धा येणार आहे किंवा नंतर तुम्हाला टायपिंग आहे टायपिंग ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट आहे ट्वेंटी वर्ड्स पर वर्ड्स पर, पर मिनिट आहे तर खूप सोपा आहे खूप इझी आहे ते कोणीही आरामात एका हप्त्यात करू शकतो सिंपल तर एवढंच सांगायचं होतं की सध्या कोविडचा सिच्युएशन आहे तर तुम्ही सिंपल घरी राहा जवळपास हे बघा आपल्याला ग्राफ आहे एकवीस एप्रिलचा हा ग्राफ आहे जवळपास डेली ॲव्हरेज बघा लास्ट सेवन देतं किती आहे दोन लाख वीस हजार डेली केस वाढत आहेत तर मित्रांनो स्टे सेफ स्टे होम हाच पर्याय आहे कोविड नाईन्टीनच्या सि कोविड नाईन्टीनच्या जे गाईडलाईन्स आहे रेग्युलेशन ते फॉलो करा आहे बघा आपला भारत येथे किती केस होत आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये सध्या काय पीक आहे तर खूप केसेस वाढत आहे तुम्हाला माहिती आहे नाशिकमध्ये काय झालं आताच घटना झालेली आहे तर मित्रांनो आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबांची काळजी घ्या सिम्पल जे हे सध्या चालू आहे ते सध्या कमी होणार आहे सध्या पीक बघा मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पीक होता हा सध्या आता मे महिन्यामध्ये पीक होऊ शकतो तर मित्रांनो सावध राहा काळजी घ्या प्रिकॉशन घ्या मास्क घाला गर्दी ठिकाणी जाऊ नका सिंपल गर्दी टाळा सिंपल काम काम करा आणि स्टडी करा ठीक आहे तर मित्रांनो हे जवळपास कमी होईल मे किंवा जूनपर्यंत आणि नंतर जसं कमी झालं तसं आपला एक्झाम आहे सुरू होईल ठीक आहे तर मित्रांनो आतापासून प्रिपरेशन करून ठेवा कारण की आपल्याकडे जास्त फॉर्म वगैरे नाही आहे भरेल तर ठीक आहे नवीन संधी ज्या आहेत त्यास ग्रॅप करण्याची शिका आणि एक जॉब काढायची आहे त्याकडे फोकस करा ठीक आहे तर हे तुम्हाला सांगायचं होतं ठीक आहे आणि पोस्टमनचा उशीर होता हे सुद्धा मी कॉल करून बघितला पण तिकडनं काही आन्सर आलेलं नाही आहे तर तुम्हीसुद्धा कॉल करू शकता तिकडनं काहीच मॅनेजमेंटमध्ये सांगत आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंटचं ते सांगत आहे वगैरे तर ज्यांचे मार्क्स चांगले आहेत त्यांचं सिलेक्शन होणार या वर्षी शे शेवटपर्यंत तुम्हाला जॉईनिंगसुद्धा दिला ठीक आहे तर हे होतं सांगायचं सा आता नेमके काय करावे हे सुद्धा मी सांगितलं सिंपल स्टडी करा असं की तुमची कंबाईनची एक्झाम आहे कंबाईनवर फोकस करा जसं की नवीन जे जे तुम्ही फॉर्म फिल केले असेल सेंट्रल गव्हर्मेंटचे एस एस सी एम टी एस किंवा सी एच एस एलची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे त्याकडे फोकस करा तर ह्या सर्व संधी आहे याकडे फोकस करा आणि स्टे होम अँड स्टे सेफ ठीक आहे तर हा सांगत होतो आणि बस एवढं सांगायचं होतं आजची अपडेट एवढीच आहे पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय हॅव अ गुड डे